रायगडमधल्या खालापूरमधली एक वासुशांत तीन लहानग्यांच्या जीवावर बेतली आहे. या महाप्रसादाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं तीन लहानग्यांचा मृत्यू झालाय तर 60 ते 70 जणांवर उपचार सुरू आहेत. याच वास्तुशांतीच्या कार्यक्रमानंतर 60 ते 70 जणांना थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. रायगडमधल्या खालापूर तालुक्यात महडमध्ये माळी कुटुंबियांकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. त्यानंतरच्या महाप्रसादातून 60 ते 70 जणांना विषबाधा झाली आहे. वरण, भात, भाजी अशा पदार्थांचा या महाप्रसादामध्ये समावेश होता. महाप्रसाद घेऊन घरी गेल्यावर बऱ्याच जणांना उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरू झाला. या विषबाधेमुळे तीन लहान मुलांचा मृत्यू झालाय. 11 वर्षांची प्रगती शिंदे, 12 वर्षांचा ऋषी शिंदे आणि 7 वर्षांची कल्याणी शिंगोळे यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर 25 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. हा महाप्रसाद अन्न आणि औषध प्रशासनानं ताब्यात घेतला आहे. अतिशय दुर्दैवी आणि दुर्घटना घडलेली आहे. तीन लहान मुलं गेलेली आहेत आणि बाकी ठिकाणी उपचार सुरू आहे आणि परिस्थिती आता त्याच्यानंतर नियंत्रणात आलेली आहे. सगळ्या लोकांचं त्याच्यावर लक्ष आहे. सिव्हिल सर्जन, DHO त्यांची टीम स्वतः इमिजिएटली येऊन गेलेली आहे. त्याच्यामुळे आता जे पेशंट सिरियस आहे त्यांच्यावरती सगळ्या ठिकाणी उपचार सुरू. सुभाष माने यांच्या घराबाहेरच्या जागेत तणनाशक फवारण्यात आलं होतं आणि याच तणनाशकावर टाकण्यात आलेलं फडकं महाप्रसादावर झाकून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. या विषबाधेनं संपूर्ण रायगड जिल्हा हादरलाय. सुरक्षाच्या दृष्टीने म्हणाल तर प्रशासन, नगरपंचायत, आम्ही स्वच्छता म्हणाल किंवा आरोग्याच्या दृष्टीने आम्ही सगळी खबरदारी घेतच आहोत. पण ह्याच्या पुढे जे असे घरगुती कार्यक्रम असतात ह्याच्यातनं ह्या विषबाधा होऊ नयेत ह्याच्यासाठी आम्ही आरोग्य अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असेल, आम्ही सगळ्यांशी चर्चा करू आणि कशी प्रकारे आम्हाला दक्षता घेता येईल आणि असे प्रकार टाळता येतील ह्याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नशील राहू. या विषबाधेप्रकरणी खालापूर पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली आहे. आता नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचा तपास वेगानं सुरू झालाय. वास्तुशांतीसाठी जे काही सामान होतं ते नक्की कुठून आणलं होतं त्याची देखील खातरजमा केली जाते. एकूणच ही विषबाधा नेमकी झाली कशामुळे याचाच पोलीस यंत्रणा अन्न फूड अँड ड्रग्स प्रशासन याचा तपास घेण्याचा प्रयत्न करते. एक मात्र निश्चित आहे, ही विषबाधा आहे एवढं मात्र जिल्हा प्रशासनाने कबूल केलेलं आहे. याच्यामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे असंही प्रशासनाने सांगितलेलं आहे. एकूणच जे काही याचे जखमी आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. जे मीडियासाठी अमोल पाटील, महड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.